प्रेम देवकरचे पिताश्री देखील या, या मंचावरती उपस्थित आहेत आपलं देखील खूप खूप स्वागत आम्ही करतोय मी विनंती करतोय टॉस जिंकून फिल्डिंग आर्य इलेव्हन संघाने घेतले उस्मान पटेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि मॅन ऑफ द मॅच विवेक शेलार ठरलाय या सामन्याचा सामनावीर ज्याने चार विकेट घेतल्या चौदा धावा देत विवेक शेलार चार विकेट ज्याने घेतल्या दोन षटक टाकले आणि धावा दिल्या त्या चौदा विवेक शेलार आपण मंचावरती या आपण जाऊ या पाहुण्यांच्या स्वागताकडे जिथे जोडले जात आहेत कुणालजी दाते धन्यवाद समीर आपण एक मोठा सन्मान या स्वर्गीय रतनबा पाटील क्रीडानगरीमध्ये करतोय माजी आमदार रमिजी रतन पाटील दादा आणि त्याचबरोबर अभिनव बँकेचे सर्वच सहकारी यांचा सन्मान ते करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रेम देवकर याला मित्रांनो ही आपली शान आहे हा आपला अभिमान आहे जो आज अंडर मध्ये खेळताना दिसतोय मोठं नाव या परिसरातलं रमे जीरथन पाटील साहेब माजी आमदार दादा यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे केला जातो एकदा जोरदार टाळ्या प्रेम देवकर याच्यासाठी एबीपी न्यूजवर मी ज्या वेळेला पहिल्यांदा वाचलं की किराणा दुकान चालकाचा मुलगा करणार देशाचं प्रतिनिधित्व त्यावेळेला माझं देखील ऊर भरून आला होता आणि मी स्वतः ज्यावेळेला या खेळाडूची निवड झाली होती त्यांच्या घरी जाऊन या खेळाडूला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज ज्यावेळेला या खेळाडूचा सन्मान होतोय त्याच्या वडिलांचे देखील डोळे पानावलेले नक्की असतील त्याच्या आईचे डोळे पानावलेले असतील ज्या वेळेला आजीचं आणि त्याचबरोबर त्यांच्या वडिला आणि आजोबांनी जी मेहनत घेतली आहे जी भावाने मेहनत घेतली आहे ती आज इथे रंग आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये सन्मान इथे होतोय सन्मानार्थ सध्या संपूर्ण व्यासपीठ उभा आहे आपण प्रेक्षक म्हणून आपण देखील या खेळाडूसाठी उभं राहणं गरजेचं आणि टाळ्यांचा गजर करा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे हा सन्मान आहे आपला आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा आहे प्रेम देवकर होठी देसाई याचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती महाराज यांची प्रतिमा देऊन त्याचा सन्मान माजी आमदार यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातोय प्रचंड मेहनतीच्या जोरावर आज अंडर नाईन्टीनचं प्रतिनिधित्व करता ना तो करताना दिसतोय नुकतीच त्याची एक मुलाखत देखील प्रसिद्ध झाली परंतु आपली आगरी कोळी समाजाची तो परंपरा विसरलेला आहे इव्हन त्यांना त्याच्या आईने केलेली मेहनत त्याने त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितली वडिलांनी केलेली मेहनत त्याने त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितली प्रशिक्षक यांनी केलेली मेहनत त्याने सांगितली सर्वांना श्रेय त्याने दिलं कल्याण डोबिली ग्रामीण क्रिकेटला त्याने श्रेय दिलं आणि प्रेम देवकर आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे आय सी सीने त्याची दखल घेतलेली आहे आय सी सीच्या वेबसाईटवर त्याची संपूर्ण ओळख आहे क्रिक बज त्याचबरोबर आपण पाहतोय एबीपी न्यूज एन डी टी व्ही क्रिकेट ई एस प्रियन क्रिक इन्फो या सर्व गोष्टीमध्ये आता सध्या प्रेमचं नाव झळकताना आपल्याला पाहायला मिळते प्रेम देवकर माझ्याबरोबरीने आहेत या व्यासपीठावर सहर्ष स्वागत टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता वयाच्या बाराव्या वर्षापासून क्रिकेटची आवड लागल्यानंतर वडिलांनी केलेली मेहनत आजीचं योगदान त्याचबरोबर व आजोबांचं योगदान भावाचं योगदान या सर्व गोष्टींचा उलगडा करत असताना आज एवढा मोठा सन्मान तुझा होतो आहे स्वर्गीय रतनबुआ पाटील क्रीडानगरीमध्ये विनोदजी रतन पाटील साहेब यांनी केलेलं प्रोत्साहन तुझ्यावर पाठीवर ठेवलेली छाप या सर्व गोष्टींबद्दल आज काय म्हणशील तर खूप सपोर्ट आहे आणि सर्वांचा गाव सर्व टेनिस क्रिकेटवाले आहेत ते ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्व टीम आहेत त्यांचा पण खूप सपोर्ट आहे जेव्हा मी आलेलो तेव्हा पूर्ण फोट अठ्ठेचाळीस गाव मला शुभेच्छा द्यायला आलेले म्हणून त्यांचा पण धन्यवाद करतो आणि विनोददाचा पण खूप खूप जास्त धन्यवाद करतो कारण की त्यांनी टप्प्याटप्प्यात मला खूप मदत केली आणि मी त्यांना फोन करतच असतो काय मॅसेज झाल्यावर फोन एक दिवसाला एक फोन असतोच त्यांना बुलढाणा शेगाव मधून जो प्रवास सुरू झाला कुठेतरी लेदर बॉल क्रिकेटचा तिथे तू विकेट घेतल्यास त्यानंतर मुंबईसाठी अठरा विकेट नऊ सामन्यामध्ये तू तिथे विकेट घेतला त्याच्यानंतर कुठेतरी एशिया कपमध्ये दुबईमध्ये जाण्याची संधी मिळाली साऊथ आफ्रिकेसाठी तुझी निवड झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने यशाचं श्रेय जर द्यायचं झालं तर तू मी जी नावं घेतलीत त्यांना देशील अजून कोणी आहेत तुझ्या पाठीमागे जे नेहमीच तुझ्या पाठीशी खंबीर राहिलेत त्यांना देशील आई वडील आहेत सर्व आपल्या गाव घरे आहेत गावातले वरिष्ठ माणसं आहेत आणि मुख्य तर विनोदानी केला आणि आमचे सर आहेत लाड सर त्यावेळी पण केला खूप सपोर्ट आणि आई वडिलांचा तर आहेच आणि पूर्ण टीमचं पण भावाचा उल्लेख कसा करशील त्याचाही उल्लेख तू खूप चांगल्या रीतीने केला नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी किती मेहनत घेतली तुझ्या जळणगळणीत त्यांनी माझ्यापेक्षा जास्त तर त्यांनी मेहनत घेतली असेल कारण की जेव्हा नेटमध्ये जायचो मी तेव्हा तो मला बोलून टाकायला यायचा माझा एक छोटा भाऊ आहे तो बॅटिंग करायचा त्याला मी बोलून टाकायचो तो माझ्यासाठी तीन तीन तास बोलून टाकायचा तर त्याला मी धन्यवाद करतो आणि आज हा जो लोगो आहे बी सी सी आयचा ही जी टी शर्ट तू घातलेली आहे जे जॅकेट तू घातलेला आहे ज्यावेळेला शिरपेचा मानाचा तुरा खोवला जातो आपण एक टेनिस बॉल क्रिकेटर पासून सुरुवात करतो भारतीय टीमच्या जर्सीमध्ये ज्या वेळेला आपण उतरतो ज्यावेळेला भारताचं राष्ट्रगान वाचतं त्यावेळेच्या भावना कशा असतात डोळ्यातून आसरू येतो पण खूप छान वाटतो आणि मनाला समाधान होतो की जी मी मेहनत केली ती आता हे होते यशस्वी होते कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी ज्या वेळेला जाशील त्यावेळेला मनामध्ये काय चालेल काय ना आपला त्यांच्या सोबत असं काय ना की कट्टर विरोधी ते पण खेळायला आले आपण पण खेळायला आलोय आपण आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचा आणि त्यांना हरवायचा प्रयत्न खूप साऱ्या शुभेच्छा पहा ह्या असा खेळाडू आहे अगदी निर्मळ स्वभावाचा खूप चांगलं वक्तव्य त्यांनी केलं त्याचे वडील देखील तिथे आहेत त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत रमेश दादा रतनजी पाटील यांच्या असते माजी आमदार यांच्या शुभ असते त्यांच्या वडिलांचा सन्मान होतोय मी मग अशी देखील उल्लेख केला एबीपी न्यूजवर ज्यावेळेला पहिल्यांदा मी वाचलं की किराणा चालक आहेत जे दुकान आहे किराण्याचं आज त्यांचा मुलगा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे ही किती मोठी गोष्ट आहे एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत हे वडील आहेत प्रेम देवकरचे त्यांचा सन्मान इथे केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे त्यांच्याही अश्रूंचा बांध इथे फुटतो आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भावना आहेत ते इथे व्यक्त होतात ज्यावेळेला आपल्या परिसरातील मुलगा एवढ्या मोठ्या लेवलवर जातो कमी वयामध्ये अशी याच्याशी अनेक शिकरे तो पादाक्रांत करतो त्यावेळेला साजिकच आहेत या भावना इथे व्यक्त होतील खूप खूप धन्यवाद आदरणीय व्यासपीठ प्रेम आपण स्थानापन्न व्हावा मान्यवरांना विनंती आहे अभिनव बँकेचे सर्वच सहकारी पदाधिकारी आपण देखील मंचावर विराजमान व्हा जाऊया आता पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये का कारण सामन्याला सुरुवात होते धन्यवाद